न्यूज येते आहे. मुंबईमध्ये फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. तर भाजीपाला विक्रेत्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईत फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तर भाजीपाला विक्रेत्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या कारवाईमध्ये अडथळा आणल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर मुंबईमध्ये फेरीवाला हटाव ही मोहीम मनसेनं सुरू केली आणि त्यानंतर फेरीवाल्यांसाठी जागाही निश्चित करण्यात आली. मात्र या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत आहेत. महेश, काय सांगाल, मुंबईमध्ये शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, तर नेमकं काय झालं होतं या ठिकाणी? नक्कीच एलपीसीने इथे जी घटना घडलेली होती त्यानंतर मनसे फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन करताना मनसेचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याला अनुसरून मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार स्टेशन परिसरातील 150 मीटर अंतरावरील फेरीवाल्यांना बसू द्यायचं नाही, त्यांच्यावर कारवाई करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश होते. त्याला अनुसरून काल मुंबईतल्या दादर येथील केशवसुत पुलाजवळ महानगरपालिकेचे कर्मचारी काही फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी तिथे गेले होते. तिथे काही भाजीपाला विक्रेते फेरीवाले बसलेले होते. त्यांच्यावर कारवाई करत असताना त्यातील काही जणांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या दरम्यान अडथळा निर्माण केलेला होता. त्यांच्याशी उज्जत घालून त्यांना धमकी दिलेली होती. त्याला अनुसरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये या फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि यावर अद्याप कुठली कारवाई करण्यात आलेली आहे किंवा त्यांना अटक झालेली की नाही याकडून अजून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाहीये, पण फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई होत असताना आता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच महेश, तर एकंदरीतच असं म्हणावं लागेल की मनसेने जी फेरीवाला हटाव मोहीम सुरू केली होती आणि त्यानंतर आता पालिकेनं सुद्धा फेरीवाल्यांना हटवण्यासाठी आपला जोर लावायला सुरुवात केली आहे. नक्कीच मनसे कुठे ना कुठेतरी फेरीवाल्यांचा विषय. नक्कीच महेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहे. संदीपजी, काय सांगाल तुम्ही, एक फेरीवाला हटाव मोहीम सुरू केलेली आहे मनसेने आणि आता पालिका देखील याबाबत एक अधिक आक्रमक होताना दिसतीये. फेरीवाल्यांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. काय प्रतिक्रिया द्याल? निश्चितपणे मला तर वाटतं हे अतिशय चांगलं पाऊल महानगरपालिकेने उचललेलं आहे की आज फेरीवाल्यांविरुद्ध आमचं इतके दिवस आंदोलन चाललंय तरी 40 रुपये फेरीवाले बसण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आळा घालण्यासाठी कुठे ना कुठे याच्यापेक्षा आक्रमक अशी कारवाई होणं आवश्यक होतं आणि त्या पद्धतीची कारवाई सुरू झालेली आहे. माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला की अशा प्रकारची आक्रमक कारवाई जर चालू ठेवली तर निश्चितपणे जे स्टेशन परिसर आहे तो फेरीवाला मुक्त होण्यास मदत होईल. नक्कीच संदीपजी, तर आता पुढचं मनसेचं जे अल्टिमेटमही दिलेलं होतं आणि मनसेकडून यासाठी काही आणखी काही पावलं उचलली जाणार आहेत का? निश्चितपणे परवा तुम्ही बघितलं असेल तर एक अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. त्याची तक्रार सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलेली होती. रस्त्यावर तर आंदोलनं चालूच आहेत पण कायदेशीररित्या सुद्धा ही गोष्ट पुढे नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. नक्कीच संदीपजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर एकूणच मनसेनं फेरीवाला हटाव मोहीम सुरू केली एल्फिस्टन दुर्घटनेनंतर. दरम्यान आमचे प्रतिनिधी महेश बागल, तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या या अपडेट्स बद्दल. आणि यानंतर आता मुंबईमध्ये फेरीवाला हटाव मोहीम एक अधिकच तीव्र झालेली पाहायला मिळत आहे. तर पालिकेकडून पालिकेच्या कारवाईमध्ये अडथळा आणल्यानं फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.